आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। शिरोळच्या उपनगरात भाजपाने केली थर्मल टेस्ट। नगरसेवक पंडित काळे, विजय आरगे, शिक्षिका सुनंदा पाटील व अन्य प्रमुखांच्या पुढाकारातून शिरोळच्या उपनगरात भारतीय जनता पार्टीचे पृथ्वीराज यादव, डॉक्टर अरविंद माने यांच्या सहकार्यातून अनेक नागरिकांची थर्मल टेस्ट करण्यात आली। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा माने डायलिसिस सेंटर आणि शिरोळमधील सर्व भारतीय जनता पार्टी नगरसेवक यांच्या वतीने कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले। त्याच्यामध्ये जनजागरण पत्रक असू देत, घरोघरी तुमच्या होम क्वारंटाईनची तपासणी असू देत, नागरिकांची जंतुनाशक औषधाची प्रत्येक प्रभागामध्ये घरोघरी फवारणी असू देत, भाजीपाला वाटप असू देत, धान्य वाटप असू देत, मास्क वाटप असू देत, त्यानंतर दररोज संध्याकाळी फूड पॅकेज वाटप असू देत, असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी नगरसेवेच्या वतीने आयोजित करण्यात आहे। आज आम्ही या ठिकाणी आमच्या नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक डॉक्टर अरविंद माने हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी माने डायलिसिस सेंटरच्या वतीनं आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घरोघरी या ठिकाणी मी 10 मशीन उपलब्ध केलेले आहेत थर्मल टेस्टिंगचे। प्रत्येक नागरिकाचं अगदी वाडी वस्तीपर्यंत जाईपर्यंत प्रत्येकाने या ठिकाणी थर्मल टेस्टिंग करून तापासंदर्भात काय लक्षणं असतील आणि कोरोना संदर्भात या ठिकाणी आमचं माने केअर हॉस्पिटलचं या ठिकाणी डॉक्टरांचं तज्ज्ञ पथक आहे, त्यांच्या वतीनं नागरिकांची तपासणी करून त्यांना आरोग्य सुविधा देऊन कोरोना संदर्भात जी नागरिकांच्या मनात भीती आहे ती भीती दूर करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करण्यात येत आहे। जे पथक आहे आमचं याचा 8 दिवस डॉक्टर अरविंद मानेंच्या नगरसेवक अरविंद मानेंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्व नगरसेवक प्रत्येक भागात काम करतील। आजपासून 4 प्रभागामध्ये या ठिकाणी तपासणी सुरू झालेली आहे, उद्यापासून 8 प्रभागात आमचं सुरू होऊन येणाऱ्या 4 दिवसामध्ये आमचं पूर्ण थर्मल टेस्टिंगचं काम पूर्ण होईल।